अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण छान असं चमचमीत सुरमईचं कालवण बघूया. चला मग आपण साहित्य काय घेतलंय ते आधी बघूया. आज आपण सुरमई मच्छीचं कालवण बघतोय, तर आपण सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया. इथे आपण सुरमई मच्छीचे तुकडे घेतलेले हे असे कापलेले तुकडे आहेत. हे जवळजवळ 15 तुकडे आहेत आणि खूप छान अशी ताजी सुरमई मिळाली आज मार्केटमध्ये. सुरमई ताजी आहे का शिळी हे ओळखण्याच्या काही टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. मच्छी घेताना आपण ती बोटाने दाबून बघायची, जर खड्डा पडला तर ती शिळी आहे असं समजायचं आणि खड्डा नाही पडला तर ती ताजी असते. शिवाय सुरमई घेताना आपण त्याचा तोंडाकडचा भाग थोडासा उघडून बघायचा, तो छान असा लालसर असेल तर ती सुरमई ताजी आहे आणि काळपट असेल तर ती शिळी असते. तर आज अशी खूप छान अशी ताजी अशी सुरमई मिळालेली आहे आणि त्याचं आपण छान असं आंबट तिखट असं कालवण करूया. तर आता आपण बघूया. इथे आपण खोबरं घेतलेलं आहे, ही अर्धी वाटी आहे, एका मोठ्या नारळाची अर्धी वाटी खवणून घेतली आणि त्याचं मी इथे दूध करून घेणार आहे. या नारळाचं दूध करून घ्यायचंय. आणि शिवाय इथे आपण लसूण घेतलंय, या 15-20 पाकळ्या आहेत, एक मोठा कांडा घेतला होता लसणाचा. आणि 4 मिरच्या आहेत, या 2 हिरव्या तिखट मिरच्या आहेत आणि या 2 पोपटी या कमी तिखट मिरच्या आहेत. कोथिंबीर घेतलेली अशी आपण भरपूर कोथिंबीर घ्यायची आपल्याला. हे लाल मिरची पावडर आहे, फक्त लाल तिखट आहे, 1 चमचा घेतलेला आहे. 3 चमचा हा मिक्स मसाला आहे, तुम्ही कुठलाही तुमचा घरगुती ठेवणीतला मसाला वापरू शकता. 1 छोटा चमचा हळद आहे. मीठ लागणार आहे आपल्याला, आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ लागणार आहे. चिंचेचा कोळ घेतलेला आहे इथे, 4 मोठे चमचे, 4 टेबलस्पून चिंचेचा कोळ घेतलेला आहे. आपल्याला तेल लागणार आहे, असं भरपूर वाटीभर तेल लागणार आहे आपल्याला. आणि थोडंसं गरम पाणी घेतलंय, 3-4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आपण नंतर अंदाजानुसार आपण कमी जास्त करूया पाणी. आता आपण सगळ्यात आधी वाटण करून घेऊया. या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्याच्या आपण 4-5 पाकळ्या बाजूला फोडणीसाठी काढून ठेवूया आणि बाकीच्या सगळ्या पाकळ्या मिरच्या आणि यातली थोडीशी अर्धी कोथिंबीर असं आपण एकत्रित वाटण करून घेऊया. आणि या नारळाचं आपण मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं दूध करून घेऊया. आपण नारळाचं दूध तयार करून घेतलंय. आपण जे खोबरं घेतलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 1-1.5 वाटी पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये असं नारळाचं छान असं दूध करून घेतलेलं आहे. शिवाय आपण कोथिंबीर मिरची आणि लसूण याचं एक वाटण करून घेतलंय आणि 5-6 लसणाच्या पाकळ्याच्या ठेचून घेतल्यात. या आधी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. आता आपण एका भांड्यामध्ये तेल तापवून घेऊया आणि त्यावर या लसणाच्या पाकळ्या फोडणीला घालूया. आपण या भांड्यामध्ये तेल तापवून घेतलं, जवळजवळ 1 वाटीभर तेल घेतलं आपण. आणि आता या लसणाच्या पाकळ्यात 5-6 पाकळ्या आपण ठेचून घेतल्या होत्या, त्यावर घालूया आपण. तर थोडस परतून घेऊया. आणि आता आपण लगेचच मिरची कोथिंबीर आणि लसूण असं एक वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया अशा पद्धतीने. आता हे आपण छान असं परतून घेऊया. लसूण भरपूर वापरायचंय मच्छीला, मच्छीला लसूण भरपूर लागतो. आलं आपण अजिबात घेतलेलं नाहीये, फक्त लसूण घेतलेलं आहे. लसूण मिरची आणि कोथिंबीर असं आपण वाटून केलेलं आहे आणि ते आपण 1 मिनिटभर असं छान परतून घेऊया या तेलावर. हे छान असं परतून झालेलं आहे. आता आपण तिखट घालूया. आपण लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, 1 मोठा चमचा आपण लाल तिखट घेतलेलं आहे. हे आधी आपण घालून घेऊया. लाल तिखट घातल्यामुळे मच्छीला छान असा लाल रंग येतो, तवंग येते छान. थोडस तेल आणि तिखट थोडं जास्त लागतं मच्छीला, त्यामुळे मच्छी खूप छान लागते. हे परतून झालेलं आहे. आता आपण मसाला घालूया. आपण 1 मिक्स मसाला घेतलेला आहे, 3 चमचे घेतला आपण तो, 3 मोठे चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण मच्छीचे तुकडे सुद्धा जास्त आहेत त्याच्यामुळे मसाला जास्त घेतलेला आहे. आता आपण हा मसाला घालूया. 3 चमचे आहे हा, 3 मोठे चमचे. पुन्हा सगळं छान परतून घेऊया अशा पद्धतीने.
थोडीशी हळद घालायची आपल्याला, एक टीस्पून एक छोटा चमचा घेतलेली हळद ती घालूया. परतूया पुन्हा. गॅस आपण स्लोच ठेवलेला आहे, स्लो गॅसवर आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेत आहोत. गॅस मोठा ठेवायचा नाहीये. आणि आता आपण यामध्ये सुरमईचे तुकडे घालून घेऊया. पण सुरमई छान अशी धुवून घेतली आहे, तीन चार वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि असे जवळजवळ 15 तुकडे आहेत हे सुरमईचे, आणि ते आता आपण घालूया त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने थोडस सवताळून घेऊया आपण मच्छी. कारण या तुकड्या मोडायला नकोयत म्हणून आपण अगदी हलक्या हाताने थोडस मिक्स करून घेणार आहोत आपण हे अशा पद्धतीने. आता आपण आधी चिंचेचा कोळ घालून घेऊया. चार मोठे चमचे घेतलेले, 4 टेबलस्पून, कारण मच्छीचं कालवण छान असं आंबट छान लागतं, आंबट तिखट. त्यामुळे 4 चमचे चिंचेचा कोळ घेतलेले. आता आपण यामध्ये पाणी घालूया. आधी आपण एक वाटीच पाणी घालूया, आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे, त्यातलं एक वाटी पाणी घालूया आपण आधी. ते गॅस थोडासा मिडियम करूया आणि थोडीशी एक उकळी आल्यावर आपण मीठ घालूया. गरम पाण्याने मच्छी छान आपली लवकर शिजेल आणि छान चव येते, त्यामुळे थोडंसं गरम पाणीच करून घालत असते मी. आता आपण 1-2 मिनिटं हे उकळू देऊया. दोन मिनिटं छान उकळलंय. आता आपण गॅस थोडस स्लो करूया आणि आपण अजून पाणी घालूया थोडस. आपल्याला जरासं थोडस पातळ कालवण करायचंय, त्यामुळे अजून 1-2 वाटी पाणी घालूया आपण. आपण जवळजवळ 3 वाटी पाणी घातलं या कालवणात. आता मीडियम गॅसवर उकळू देऊया. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला नारळाचं दूध घालायचंय, जे आपण मगाशी करून ठेवलंय ते नारळाचं दूध आपण सगळ्यात शेवटी घालूया. हे अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया, कारण हे तुकडे मोडले नाही पाहिजेत मच्छीचे अशा पद्धतीने. आता आपण हे मीडियम गॅसवर 2-3 मिनिटं उकळू देऊया. आपण गरम पाणी घातलंय, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार आहे मच्छी शिजायला. आणि 2-3 मिनिटांनंतर आपण यामध्ये नारळाचं दूध घालून घेऊया. 2 ते 3 मिनिट छान हे कालवण उकळलेलं आहे. आता आपण मीठ घालूया. मीठ घालायचं राहिलंय आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ घालायचंय. आता आपण यामध्ये सगळ्यात शेवटी नारळाचं दूध घालून घेऊया. इथे मी नारळाचं दूध करून घेतलंय. तुम्ही ते खोबरं नुसतं मिक्सरमध्ये वाटून त्याचं वाटण करून टाकलं तरी चालेल, पण आम्हाला थोडंसं पातळ कालवण आवडतं, त्यामुळे मी नारळाचं दूध घालते यामध्ये. गॅस आपण स्लो करूया आणि हे नारळाचं दूध घालून घेऊया. आता नारळाचं दूध घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनिटे हे कालवण उकळून घ्यायचंय. आपण गॅस अगदी स्लो ठेवूया, मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं आपण हे उकळून घेऊया आणि त्यानंतर आपलं सुरमईचं छान असं कालवण तयार होणार. आपली मच्छी शिजून तयार आहे. आपण मीडियम गॅसवर ही शिजू दिली आणि आपण गरम पाणी घातलं होतं, त्यामुळे एकंदरीत 5 मिनिटांमध्ये आपली मच्छी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपलं सुरमईचं छान असं कालवण तयार झालेलं आहे. आता आपण ते सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरूया.
आपण कालवण सर्विंग बाउल मध्ये काढून घेतलं आणि आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया गार्निशिंग साठी। अशा पद्धतीने आपण कोथिंबीर पेरून घेतली आणि आपलं एक खूप छान असं आंबट तिखट आणि चमचमीत असं सुरमईचं कालवण तयार झालेलं आहे। मला खूप आवडते सुरमई आणि आता आम्ही हे मस्त गरम गरम वाफाळलेला भात आणि चपाती याबरोबर फस्त करतो। तुम्ही पण हे जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद, पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन।